आपला सातबारा आपलं घर वैभववाडीतलं समर्थ नगर वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प। प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थ नगर स्वतंत्र सातबारा बिनशेती बांधकाम मंजुरी सह सीसीटीव्ही कॅमेरा सह 24 तास सुरक्षा व्यवस्था। प्रकल्पांतर्गत सुनियोजित रस्ते, मुख्य रस्ता डांबरीकरण व अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण, मुलांसाठी इंग्लिश मीडियम CBSE स्कूलच नियोजन, प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विद्युत लाईन, रोडवरील दिवे आणि 24 तास पाणी यासह अनेक अत्याधुनिक सुविधा। वैभववाडी फोंडा मुख्य रस्त्यालगत वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थ नगर। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ बाजारपेठ वैभववाडी, गंगाधर केळकर 91-75-40-67-64 आणि 94-22-39-46-25। एका बाजूला देशभक्तीनं भारावलेलं वातावरण, दुसऱ्या बाजूला दाटून आलेल्या आठवणी। निमित्त होतं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं श्रीदेवी भगवती संस्थान कोटकामतेच्या वतीनं होत असलेला शहीदांच्या कुटुंबियांचा सन्मान पाहूया। 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वातंत्र्य झाला। आज देशाची 75 वर्षांची वाटचाल पूर्ण होऊन शतकोत्तर घौडदौड वेगानं सुरू आहे। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला। नुसतं जय हिंद, भारत माता की जय म्हटलं तरी देखील त्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांच्या आठवणीनं कंठ दाटून येतो। असाच काहीसा क्षण आज कोटकामते भगवती मंदिरात पाहायला मिळाला। निमित्त होतं श्रीदेवी भगवती संस्थान कोटकामतेच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या शहीद परिवार सन्मान आणि गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचं। संस्थानकालीन नवरात्रोत्सवाची परंपरा लाभलेल्या इनामदार श्रीदेवी भगवती संस्थानच्या वतीनं हा अनोखा सन्मान सोहळा प्रथमच आयोजित करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी मंडळी स्वातंत्र्य लढ्यात शहीद झाली त्या सर्व कुटुंबियांचा शोध घेत या संस्थानं त्यांचा यथोचित सन्मान कोटकामते श्रीदेवी भगवती मंदिर इथं केला। यासाठी कान्होजी आंग्रे यांचे 9वे वंशज सरखेल रघुजी राजे आंग्रे यांची खास उपस्थिती होती। हा सन्मान शहीदांच्या नावानं स्वीकारताना त्यांच्या परिवारातील सदस्य, वीरपत्नी, माता पिता, भगिनी यांच्या डोळ्यातून येणारे अश्रू बरंच काही सांगून गेले।
ओ देश मेरे तू जीता रे, तूने शेर के बच्चे पाले, एक लाल हुआ बलिदान तो क्या 100 लाल तेरे रखवाले हैं। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा।